अट्टहास काही असू शकतो, ते लोकसभा विधानसभा एकत्र घेतील किंवा अमेरिकेच्या रशियाच्या निवडणुकांबरोबर एकत्र घेतील, असं काय तुम्ही त्याच्यावरती भारतीय जनता पक्षाचे जे लोक आहेत वर बसलेले किंवा काय त्यांच्या डोक्यातून कधी काय येईल हे सांगता येत नाही, त्यात देशहित किती हे विचार तुम्ही जर कराल तर. आणि आमची तयारी आहे ना, आम्ही कुठे म्हटलं, आम्ही म्हणतो ठीक आहे तुम्ही तुम्हाला अशा पद्धतीनं काही नवीन प्रयोग करायचा असेल तर करा, पण निवडणूक आचारसंहिता नावाचा जो प्रकार आहे तुम्हाला या देशामधील्या मधल्या निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करायची असेल त्याचं आम्ही स्वागत करतो, कारण या भ्रष्टाचाराची गंगोत्री जी आहे या देशातली निवडणूक प्रक्रियेमध्ये, असं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वारंवार सांगितलं आहे. तुम्ही काळा पैसा काय सांगताय, निवडणुकीत जो काळा पैसा येतो आहे तो कुठनं येतो आहे आणि तो कोण वापरत आहे, सत्तेवरती असतो तो वापरतो, कालपर्यंत काँग्रेस वापरत होते आज BJP वापरत आहे. मग तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया जर सुधारायची असेल तर मग काल ह्याआधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे आणि काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आहे, वन इलेक्शन वन नेशनला आमची तयारी आहे. मग अशा वन नेशनवाल्या अनेक गोष्टी आहेत, मग वन नेशन वन सिव्हिल कोड, एक देश एक कायदा काश्मीरमध्ये, वन नेशन एक देश एक निशाण ही तुमचीच घोषणा आहे, आहे ना, मग तेही तुम्ही सुरू करा त्याच्या आधी. एक देश एक संविधान, देशातलं संविधान काल जाळलं, करा ना, देश एक आहे ना, फक्त इलेक्शनला देश एक कशा करता करताय तुम्ही. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या निवडणूक प्रक्रियेपासून प्रचारापासून मग देशाचे पंतप्रधान, राज्यांचे मुख्यमंत्री आणि मंत्री यांना दूर ठेवा. तुम्ही तुमच्या प्रचाराला, पक्षाच्या प्रचाराला जेव्हा मंत्री मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री जातात हे कुठल्या आचारसंहितेत बसतं, सुधारणा तिथून करा आणि मग वन इलेक्शन वन नेशनला या आमचा पाठिंबा.